पण थोडं पुढे जाऊ, त्यामुळे कथांची तुमच्या नभोनाट्य रूपांतर झालीत रेडिओवरती आणि विविध भाषांमध्ये सुद्धा त्याची भाषांतर झाली, कानडी असेल, बंगाली असेल किंवा ओडिया भाषेमध्ये झालंय, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल थोडं. काय आहे की मी आकाशवाणी ह्याच माध्यमावर पोचलेली व्यक्ती आहे. आम्हाला फक्त आकाशवाणीच माहिती होती. दूरदर्शन माझ्या आयुष्यात उशिरा आलं आलं, पण तोपर्यंत त्याच्या सेन्सिटिव्हिटीज डेव्हलप व्हायचं माझं वय गेलेलं होतं. ज्याप्रमाणे माझी मुलगी कळायला लागल्यास टीव्हीच बघत गेली, तसं माझं झालेलं नाहीये. आणि मला श्राव्य माध्यम खूप आवडतं, हे पण तेवढंच करत. मला आजही टीव्हीपेक्षा रेडिओ आवडतो, कारण तो सॉफ्ट मीडियम ते आहे. टीव्ही आपल्या अंगावर येतो फार, त्याचे भडक रंग, त्याचे बाकी ते अभिनय वगैरे तर सोडूनच देऊ, तो आपला विषय नाही, पण ते माध्यम अंगावर येत, ते तुम्हाला सर्व संवेदनांना जखडून टाकत. पण तुम्ही नुसतं कानाने ऐकत असताना काही काही करू शकता, तुम्ही विचार करू शकता. त्याच्यामुळे माझ्या रेडिओ माध्यमावर फार प्रेम आहे. पुणे आकाशवाणीला जेव्हा 50 वर्ष झाली तेव्हा आम्हाला काही लोकांना तिथे बोलवलं होतं, आणि त्यावेळी मी त्यांना हेच सांगितलं की तुमचे आमच्यावर फार उपकार आहेत, कारण शब्द या माध्यमाची ताकद तुम्ही आम्हाला शिकव. आज टेलिव्हिजननी शब्द माध्यमाला फार लुळपांग केले, कारण दाखवायचंच आहे ना. म्हणजे तू हिरव्या साडीत फार सुंदर दिसतेस असं वाक्य जेव्हा रेडिओवरच्या नभोनाट्यात मी लिहायचे, तेव्हा त्या पुरुषाच्या आवाजात ते यायला पाहिजे होतं की बाई सुंदर दिसते आहे, त्याच्या आवाजाला एक गोलाकार तेवढ्या पुरता येईल, गोडवा येईल. आज टेलिव्हिजन ते भगभगीत हिरवं आणि ते प्रचंड भडक सौंदर्य दिसल्यावर असलेला सुंदर स्व म्हणवणार नाही अशी आमच्यासारख्यांची अवस्था होईल. तर ते सोडा, माझं त्या माध्यमावर प्रेम आहे. आणि दुसरं, त्याच्यात मी खूप काम केलंय, खूप म्हणजे खरंच खूप काम केलंय त्याच्यामध्ये मी. आणि हे जे अनुवादाचं तुम्ही सांगताय ते मात्र नभोनाट्यांच्या अखिल भारतीय स्पर्धा होत असत पूर्वी, त्याच्यामध्ये 2 वेळा माझी 1-1 तासाची नभोनाट्य पहिल्या क्रमांकाने आली. आणि त्याच तेव्हा 18 भारतीय भाषा होत्या, आता ते 21 का काहीतरी झाले, त्याचे 18 भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. आणि एका आकाशवाणी डे असायचा तेव्हा 89 वगैरे सालचं, तर त्या दिवशी रात्री 9:30 ते 10:30 भारतभर मी लिहिलेलं काहीतरी वाजत होत, याची मला खूप गंमत वाटली होती. आणि त्या वयानुसार मला त्याचा खूपच आनंदही झाला होता. आणि तो आमचा एक असा मोठा रेडिओ होता, तर मी अशी बटन फिरवून फिरवून, कारण मला काय बंगाली कळतंय, मला काय उडिया कळतंय, पण मी त्या ऐकत होते. आणि ते नभोनाट्य टेल्कोच्या संपावर होत, कारण त्यावेळी असं दिल्लीच्या स्टेशन डायरेक्टरनी असं म्हटलं की काय ते पुण्या मुंबईची नभोनाट्य सगळी सासवासुना अशी असतात, तुमच्या राज्यांना काही कॉम्प्लेक्स पॉलिटिकल किंवा इंडस्ट्रीयल काही लिहितच येत नाही, कारण केरळामधलं खूप राजकीय असायचं, पश्चिम बंगाल किंवा तिकडचं सगळं जमीनदार किंवा संस्थानीय काय, तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे कौटुंबिकच ना अशी, असं मला इकडच्या स्टेशन डायरेक्टर होत्या त्यावेळच्या मॅडम, त्या मला म्हणाल्या की असे आपली इमेज आहे, म्हटलं बदलू की आपण त्यात काय. मग मी टेलकोत जाऊन बसायचे, असले उद्योग मी पार केलेले आहेत तरुणपणी. आणि मग तिथे मेहरूणकर म्हणून एक हे होते, तिथे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर होते, त्यांच्याशी मी खूप डिस्कस करून काय आहे हा संप, हा काय आहे, मग ह्याचे परिणाम काय होतील, कारण खरोखरी पुण्याचं चित्र बदललं बरं का त्या संपानी त्या काळात, एवढी मोठ्या संख्येने माणसं एकदम बेकार होणार पुण्यासारख्या गावात, तर असं ते सगळं झालं. तर त्याचा मी मग बऱ्यापैकी अभ्यास करून ते नभोनाट्य त्यावर्षी लिहिलं, त्यांचा अनुवाद झाला. पण मला हे सांगायला आवडेल की आजही आकाशवाणी खूप ऐकलं जात, आपल्याला जसं वाटतं ना ते कोण ऐकतंय असं नाहीये. त्या माध्यमाची जी मोबिलिटी आहे ना, म्हणजे साखर कारखान्यात रात्रपाळीला काम करणारे कामगार असतील, शेतावरती राखण करणारे लोक असतील, प्रवासी असतील ठिकठिकाणचे, ज्यांच्याकडे वीज नाहीये पण बॅटरीवरचं ट्रान्झिस्टर ऐकतायत,
फार मोठ्या प्रमाणावर आजही रेडिओ ऐकला जातो. त्याच्यामुळे रेडिओला कोणी वाले नाही असं समजण्याचं अजिबात कारण नाही. त्याची एक वेगळी स्ट्रेंथ आहे. शहरांमधून मात्र तो आता बऱ्यापैकी जात चाललाय आणि ते अपेक्षित होत त्याच्याबद्दल काहीच. आपण वेगवेगळ्या आयामांबद्दल बोलतोय तुमच्या, तर त्याच्यामध्ये विनोदी लेखन करणाऱ्या स्त्रिया कमी आहेत तुलनेनं, तसंच स्त्री नाटककार सुद्धा कमी आहेत. आणि तेंडुलकरांचा मग अशी उल्लेख झालाच की त्यांचा प्रभाव होता किंवा लहान वयात त्यांच्याबद्दल तुम्ही वाचलंय ऐकलंय, तर नाटक लिहावं असं फारसं दिसत नाहीये लिखाण नाटकातलं, तर ते का? मला खूप वाटतं, मला रंगभूमीचं विलक्षण आकर्षण आहे. पुढे माझ्या मुलीत ते आलं असणार कसं ना कसं असं वाटतं आता मला. मला खूप आकर्षण आहे कारण मला सारखं असं वाटतं की तो जो गेम ऑफ डिसबिलीफ आहे ना, की यातलं काहीही खरं नाहीये पण ते 2-2.5 तास ते सगळं मला खरं वाटत. काय विलक्षण ताकद आहे त्या माध्यमाची आणि ते करेल तो खरा लेखक असंच मला वाटत. मी अजिबात केलं नाही असं नाहीये, कारण 1996 श्री कृपेकरून नावाचं मी लिहिलेलं नाटक रंगभूमीवर आलं होतं. सुहास ताई जोशी त्याच्यात, त्यांनीच मला सांगून ते लिहून घेतलं. त्याचे 36 प्रयोग झाले, त्याचे काही चांगले आणि काही वाईट रिव्ह्यूज आले. ते तर होणारच, त्याच्यात काहीच. किंवा कमलाकर नाडकर्णींनी तर त्याला अतिशय जोडून काढलं, त्यामुळे मला बरं वाटलं, चला हे आहेत म्हणजे आपण सुरक्षित आहोत असं वाटलं. पण स्पष्ट सांगायचं तर समूह कलांचं जे डायनॅमिक्स आहे ते अगदी वेगळं असतं. माझ्या घरात बसून मी लिहीन, जाईल तिथे जाईल, हे एक वेगळं आहे. रंगभूमी काय, चित्रपट काय, त्याच्यात जो एक तो सारखा लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटरला यावं लागतं ना, कारण शेवटी नाटक सर्वांसाठी बनवलंय ना ते, तर ते करणं सोपं नाही. म्हणजे ते करणारे सगळे गवण्यात नाही, ते महत्वाचेच आहे, पण ते करणं सोपं नाही. आणि मी बऱ्यापैकी एकांड व्यक्ती आहे, म्हणजे मी अतिशय कम्फर्टेबल असते जेव्हा मी एकटी माझ्या घरात माझ्या ठरलेल्या जागी बसून 5-7 पुस्तकांचा पसारा मांडून काहीतरी करत असते. मध्ये मध्ये फार तर दाणे चणे वगैरे खाते, पण बाकी काही नाही. तेव्हा मी खूप कम्फर्टेबल असते, बाकी कुठेही मला तेवढं जमत नाही. आणि ह्या सगळ्या नाट्यसृष्टी सिनेसृष्टींनी बायकांना फार कम्फर्टेबल केल्याची उदाहरणं पण आपल्याकडे नाही. म्हणजे माझ्या इतक्या बाईला घरेलू किंवा काय असेल ते, त्याच्यामुळे ते ती उणीव आहे. ते केलं नाही हे काही गौरवाचं नाहीये, पण ते जे एक नाटक लिहिलं त्यावेळेचे सगळे अनुभव मला बऱ्यापैकी अंगावर येणारे वाटले. आणि आपण नाही ह्याच्यात पुढे पडू शकणार आहोत असं मला वाटलं. फक्त माझ्या झुडूपवर मात्र आम्ही टेलिव्हिजन मालिका करतो असं मला 7-8 लोकांनी आतापर्यंत प्रपोज केलंय. मी सगळ्यांना नम्रपणे नाही म्हटलंय, कारण माझ्या नावाने पडद्यावर काय बघावं लागेल याचा मला विश्वास नाही. वाईट असेल असंही नाही, पण मला विश्वास नाहीये. आणि मग ते ओढवून घेऊन आता ह्या स्टेजला मी काय मिळवणार आहे? आणि 4 पैसेच असले तर आता तो विषय माझ्या जीवनात बऱ्यापैकी बाजूला झालाय. म्हणून मग मी त्याच्या फारस फंदात पडले नाहीये. माझ्या गंभीर कथांची 3-4 वेळा रूपांतर टेलिव्हिजनवर पण झालेली आहेत, पण ती मी केली नाही. त्या घेऊन तिथल्या लेखकांनी जे केलं ते. कोणाही ललित लेखकाला रोज 12 महिने नवं सुचू शकत नाही. तो परमेश्वर नाहीये. परमेश्वराने बघा इथे किती 1,25,000,000,000 माणसं काढली तर एकही दुसऱ्यासारखं नाही. ती क्रिएटिव्हिटी ह्युमन ब्रेनला नाही. त्याला कधी सुचेल कधी सुचणार नाही. मधले अनेक दिवस असे भाकडे जातात की फार काही मनात असले,